तिसरी आघाडी सर्व निवडणुका ताकदीनिशी लढवणार राजू पवार। निप्पाणी मतदारसंघात काँग्रेस भाजप या दोन प्रस्थापित पक्षाविरोधात लढा देण्यासाठी छोट्या पक्षांना एकत्र आणून तिसरी आघाडी निर्माण केली आहे। येणाऱ्या सर्व निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढवणार असल्याची माहिती तिसरी आघाडीचे नूतन अध्यक्ष राजू पवार यांनी दिली। निप्पाणी येथील शासकीय विश्रामगृहात आघाडी स्थापन झाल्यानंतर नूतन पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठक घेऊन ही माहिती दिली। राजू पवार पुढे म्हणाले, निप्पाणी मतदारसंघात काँग्रेस भाजप अनेक कार्यकर्ते नाराज असून त्यांना तिसऱ्या आघाडीच्या निमित्ताने पर्याय उपलब्ध करून दिला आहे। आणि त्या निवडणुका अशा लढल्या जातील की सर्व ताकदीनिशी लढल्या जातील, की असं नाही की नुसता उमेदवार उभा केलाय असं नाही। येणाऱ्या सगळ्या निवडणुका तिसऱ्या आघाडीच्या सगळ्या निवडणुका तिसऱ्या आघाडीचे उमेदवार निवडून येण्यासाठी या आम्ही इथं बसलेल्या संघटनेचे सर्व प्रमुख सर्व ताकदीनिशी आम्ही त्या निवडणुका लढणार आहोत। आणि इथून पुढच्या काळामध्ये आता जे काही सरांनी सांगितलं की मग इंजिन वाढ असेल, पेट्रोल वाढ असेल, डिझेल वाढ असेल, गॅस वाढ, जी जी काही महागाई आहे त्याचा आम्ही आता अजंता उद्यापासून चालू करणार आहे। ते तुम्हाला आम्ही पुढच्या काळात सांगू, फक्त आताच ते या ठिकाणी एवढं। कॉम्रेड सीए खराडे म्हणाले, निप्पाणीत अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी कर्नाटक राज्य रहित संघटना, निप्पाणी भाग शेतकरी संघटना, जनता दल, स्वाभिमानी शेतकरी संघटना, MIM बांधकाम कामगार संघटना, ॲल्युमिनियम कामगार संघटना, वंचित बहुजन आघाडी या संघटना एकत्र आल्या आहेत। त्यामुळे भांडवलशाही विरोधात लढा देण्यासाठी निश्चितपणे आघाडीला बळ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक यांना एक खोत, बहुजन वंचित आघाडीचे सुधाकर माने, MIM चे हाफिज अली हुसेन यांनीही तिसरी आघाडी स्थापनेस उद्देश स्पष्ट केला व संघटनेची ताकद वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे सांगितले। नूतन अध्यक्ष राजू पवार यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला। यावेळी तिसऱ्या आघाडीच्या अध्यक्षस्थानी राजू पवार, उपाध्यक्ष सुधाकर माने, सचिव भागवत गायकवाड, प्रवक्ते IN बेग, सल्लागार कॉम्रेड CA खराडे, महिला अध्यक्ष परवीन नाईकवाडी यांची एकमताने निवड करण्यात आली। यावेळी प्रसन्नकुमार गुजर, झाकीर कादरी, धनाजी कांबळे, अत्ताउल्ला जमादार, फारूक नगारजी, कॉम्रेड अनिल ढेकळे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। भगवंत गायकवाड यांनी आभार मानले।